रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या 107 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज पेण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यांकरिता कामबंद आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या जनसामान्यांच्या दैनंदिन कामावरती याचा परिणाम झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता आज पेण पंचायत समिती कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं आहे. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची आज तीनच मागण्या घेऊन आपण इथं पंचायत समिती इथे बसलेलो आहोत. आमच्यावर होणारा जो वसुलीची अट जी जाचकाट आमच्यावर लादलेली आहे कर्मचाऱ्यांवर, ती त्वरित रद्द करण्यात यावी की जेणेकरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा किमान वेतनापासून वंचित राहणार नाहीत. ही अट लवकरात लवकर रद्द करण्यात यावी. यामध्ये प्रथमता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणारं जे शासकीय वेतन आहे त्यामध्ये शासकीय अट वसुलीची अट जाचकट आमच्यासाठी लादलेली आहे. संबंधित अटीमुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं नुकसान होणारच आहे, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचं सुद्धा नुकसान होणार आहे. कारण किमान वेतनातील रकमेचा फरक हा ग्रामपंचायतीला देय होणार आहे, त्यामुळे त्याचा अधिक भार हा ग्रामपंचायतीत सहन करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जे वेतन दिलं जातं त्यामध्ये शासकीय हिस्सा आणि ग्रामपंचायतचा हिस्सा ह्याप्रमाणे वेतन अदा केलं जातं. तर त्यामुळं ग्रामपंचायतकडून देणारं वेतन हे ग्रामपंचायतची वसुली किंवा ग्रामपंचायत निधी यामधून देताना कर्मचारी मात्र तिथले ग्रामसेवक आणि सरपंच यांचं नियोजन नसल्यामुळं प्रति महिना 5 ते 10 तारखेला मिळण्याची जी कर्मचाऱ्यांची आशा आहे ती प्रत्येक वेळी धुळीस मिळवली जाते. तर त्यासाठी शासन स्तरावरून नियोजन हवं अशी आमची एक विनंती आहे. त्याचप्रमाणे नुकतीच वर्षभरापूर्वी पेण तालुक्यातील 2 कर्मचारी ग्रामपंचायत कामारली आणि ग्रामपंचायत खारपले यांना तृतीय श्रेणी घोषित करून त्यांना वय वर्ष 58 ह्या मर्यादेप्रमाणे सेवानिवृत्त केलेलं आहे. याविषयी बोलायचं झाल्यास ग्रामपंचायतीला तृतीय श्रेणी कर्मचारी दर्जाचे कर्मचारी नेमण्याचा अधिकारच नाही. मग हा विषय आला कसा याबद्दल सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी चिंतन करायची आवश्यकता आहे.